नाचणीच्या आंबिलाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत एकदम थंडगार आणि खूप जास्त हेल्दी असं वेग हे नाचणीचं आंबिल असतं आणि उन्हाळ्यासाठी एकदम पारंपरिक पद्धतीचं असं हे थंड पेय आहे आणि चार वेगवेगळ्या प्रकारे कसं सर्व करता येतं हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आंबिल बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाच ग्लास इतकं पाणी मी घेतलेलं आहे जितके ग्लास आंबील बनवायचं आहे तितकं ग्लास पाणी घ्या आणि सोबतच एका वाटीमध्ये पाच टेबल स्पून इतकं नाचणीचं पीठ मी घेणार आहे तर नाचणीचं पीठ सुद्धा एक ग्लास साठी एक मोठा चमचा या प्रमाणात घेतलं तर करेक्ट कन्सिस्टन्सीची आंबिल बनते खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ आंबिल छान लागत नाही जवळजवळ छोट्या वाटीने एक वाटी इतकं पीठ झालेलं आहे हे आणि हे, हे पीठ मी आता थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये घालत आहे कारण हे आपल्याला पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे आंबिलचं पीठ बरेच जण रात्रीसुद्धा भिजवून ठेवतात आणि सकाळी लवकर उठून त्याचं आंबील बनवलं जातं कारण आंबील हे खूप थंडगार असं पिलं जातं त्यामुळे लवकर बनवून ठेवलं तर ते लवकर थंड होतं बरेच जण रात्री ते दह्यात किंवा ताकातही भिजवून ठेवतात पीठ आणि पण अशा पद्धतीनं बनवलेलं आंबिल एकदम आंबूस बनतं ज्यांना आंबट पदार्थ चालत नाहीत त्यांनी मात्र असं ऐनवेळी पीठ भिजवूनच आंबील बनवावं तर अर्धा बन एक तास आधी पण तुम्ही हे पीठ भिजवून ठेवू शकता आणि नंतर आंबिल बनवू शकता ते आंबिल सुद्धा खूप छान बनतं आणि आता हे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण ती बनवलेली स्लरी या पाण्यामध्ये घालणार आहोत पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण ते पीठ याच्यामध्ये घालूयात पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या कारण तळाशी बसलेलं असतं आणि एका हाताने भिजवलेलं नाचणीचं पीठ घालत दुसऱ्या हाताने हे सगळं मिक्स करणार आहोत आणि पाण्याच्या प्रमाणात पीठ खूपच कमी आहे त्यामुळे खूप पातळ वाटत असेल पण जस जसं शिजत जाईल तसं एकदम घट्ट होत जातं आंबील आणि पीठ घालून झाल्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा मिनट एकदम बारीक गॅस ठेवून आपण याला छान शिजवून घेणार आहोत आणि जवळजवळ ऑलरेडी सात आठ मिनिटं शिजलेलं आहे आंबिल आता याच्यामध्ये दीड चमचा इतकं मीठ मी घालत आहे तुम्ही आंबिल किती बनवताय त्याच्यानुसार टेस्टनुसार मीठ घाला तर दहा पंधरा मिनटं तरी आपण याला शिजवणारच आहोत जितकं जास्त शिजेल आंबेल तितकं पचायला हलकं होतं आणि छानही लागतं पण शिजवत असताना मध्ये मध्ये आपण याला हलवणार आहोत हलवणं बंद केलं तर वरती साय येते किंवा तळाशी आंबील करपू सुद्धा त्यामुळे अगदी कंटिन्युअस नाही पण आधी मध्ये हलवं त्याला शिजवायचं आहे आंबील शिजायला ठेवून जवळजवळ पंधरा मिनिटे झालेले आहेत एकदम व्यवस्थित छान शिजलेलं आहे आणि आता मी गॅस बारीक केलेला आहे आणि यामधलं निम्म आंबिल मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण चार वेगवेगळ्या प्रकारे आंबील कसं सर्व करता येतं ते पाहणार आहोत त्याच्यासाठी हे सेपरेट केलेलं आहे आणि या उरलेल्या आंबीलमध्ये आपण काही पदार्थ आता घालणार आहोत एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच आलं एकदम बारीक किसून घेतलेलं आहे थोडासा लसूण बारीक चेचून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या तर हे सगळे ऑप्शनल आहेत लसूण आलं मिरची हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा की किप सुद्धा करू शकता फक्त लसूण घालू शकता फक्त आलं घालू शकता दोन्ही मिक्स घालू शकता मिरची तर पूर्णपणे ऑप्शनल आहे थोडीशी चटपटीत तिखट अशी टेस्ट हवी असेल तर घालू शकता आणि आल्याचा बरेच जण रस काढून याच्यामध्ये घालतात तुम्ही अशा प्रकारे एकदम बारीक ठेचून घालू शकता किंवा रस काढून पण घालू शकता आणि हे सगळं याच्यामध्ये घालून मी व्यवस्थित मिक्स करणार आहे जर तुम्ही लसूण खात नसाल तर फक्त आला आणि कोथिंबीर घालू शकता किंवा फक्त लसूण आणि कोथिंबीर पण घालून हे आंबील बनवलं जातं प्लेन अंबील तर चवदार लागतंच पण अशा प्रकारे ही करून बघा खूप छान लागतं आणि हे पहा अशा प्रकारे सगळं मी मिक्स केलेलं आहे आणि आता अजून एक मेन इन्ग्रेडियंट ज्याच्यामुळे अजूनच आज खूप जास्त टेस्ट बनणार आहे तो म्हणजे जिरा जी पावडर हे पहा एवढ्या मध्ये एक छोटा चमचा इतकी जिरा पावडर मी घालती आहे याच्यामुळे पण खूप छान टेस्ट येईल आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून अजून एक दोन मिनट आपण याला शिजू देऊयात म्हणजे लसूण आलं जिरा पावडर याची सगळ्याची टेस्ट छान उतरेल याच्यामध्ये आणि दोन मिनिटानंतर आता गॅस बंद करून मी याला कम्प्लीट थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत आपण याच्यामध्ये सर्व करण्यासाठी ताक बनवून घेयात याच्यासाठी एकदम फ्रेश असं एक मोठी वाटी इतकं दही मी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून मस्त फ्रेश असं आपण ताक बनवणार आहोत फार घट्ट असं नाही थोडस पातळ असं ताक आपल्याला लागेल दोन ते तीन मिनिटं छान घुसळलं आहे आणि छान ताक तयार झालेला आहे आणि आता आपण आंबिल सर करून घेऊयात चार वेगवेगळ्या प्रकारे आपण सर करणार आहोत तर पहिल्या ग्लास मध्ये आपण जे प्लेन आंबील काढून घेतलं होतं सेपरेट भांड्यामध्ये ते घातलेलं आहे थ्री फोर्थ ग्लास इतकं आणि त्यामध्ये आपण वन फोर्थ ग्लास इतकं नॉर्मल दूध घालणार आहोत ज्यांना दही ताक चालत नाहीत त्या लोकांनी अशा प्लेन मध्ये नॉर्मल दूध घालून पिऊ शकतात दुसऱ्या ग्लासमध्ये पुन्हा प्लेन आंबिल मी घातलेला आहे थ्री फोर्थ ग्लास इतकं आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत वन फोर्थ ग्लास इतकं आत्ता बनवलेलं फ्रेश असं ताक ज्यांना आलं लसूण मिरची कोथिंबीर असं काही नको आहे आंबिलमध्ये तर त्यांनी अशा प्लेन आंबिलमध्ये प्लेन ताक घालून पिऊ शकता आणि आता तिसऱ्या ग्लासमध्ये पुन्हा प्लेन आंबिल मी घातलेलं आहे थ्री फोर्थ इतकं आणि वन फोर्थ इतकं आपण फ्रेश असं ताक घालणार आहोत सोबतच घालायचं आहे चिमट भर इतकी जिरा पावडर आणि अगदी चिमट भर इतकी काळी मिरी पावडर तर थोडस चटपटीत असं आपण ह्याला बनवून पिऊ शकतो आणि आता चौथ्या ग्लासमध्ये आपण घालणार आहोत एकदम मसालेदार असं आपण बनवलेला आंबिल ज्याच्यामध्ये आलं लसूण आल कोथिंबीर आणि मिरची सुद्धा आपण घातलेली आहे आणि यात सुद्धा आपण पाव ग्लास इतकं ताक घालणार आहोत तर अशा चार प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सर करू शकता नाचणी किती पौष्टिक असते आणि त्याचे अनेक गुणधर्म तर सगळ्यांनाच माहीत आहेत अशा प्रकारचं आंबील तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर बनवून प्याल थंडगार जर बनवून प्याल तर नक्की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये फायदा होईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायलाही विसरू नका